नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचं शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि बुधवारपर्यंत म्हणजेच 10 जूनपर्यंत मान्सून हा तळ कोकणात पोहोचण्यासाठी पोषक स्थिती आहे आणि त्यामुळे आज किंवा उद्या मान्सून हा तळ कोकणात पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि तळ कोकणामध्ये पोहोचल्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागातही मान्सून वेगाने प्रगती करेल आणि गुरुवारी दिनांक 11 जूनपासून राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर आज 9 जून रोजीसुद्धा कोकणात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। निसर्ग चक्रीवादळ ओसरल्यानंतर कोकण वगळता इतरत्र राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती, मात्र गुरुवारी 11 जूनपासून कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आता मान्सूनबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। तर मान्सून कुठे आलेला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल आणि त्याला महाराष्ट्राचा संपूर्ण भाग व्यापायला किती वेळ लागेल आणि कोणत्या तारखेपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्राचा भाग व्यापेल। तर शेतकरी बंधूंनो, मान्सून हा यंदा 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल झालेला आहे, म्हणजे वेळेवरच दाखल झालेला आहे। त्यानंतर 4 जून रोजी मान्सूननं केरळचा संपूर्ण भाग व्यापून कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक देत तो थेट गोव्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला, मात्र तो अंतर्गत भागामध्ये कर्नाटकच्या दाखल झालेला नव्हता। त्यानंतर 6 जून रोजी मान्सून पुन्हा कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये आणि तामिळनाडूच्या निम्म्या भागापर्यंत दाखल झाला आणि काल 7 जून रोजी मान्सून हा कर्नाटकच्या निम्म्या भागापर्यंत आणि तामिळनाडूचा संपूर्ण भाग व्यापून तो आंध्र प्रदेशच्या सुद्धा दक्षिण भागामध्ये दाखल झाला होता। आणि काल हवामान विभागाने मान्सून हा 9 जूनपर्यंत महाराष्ट्रातील तळ कोकणामध्ये पोहोचेल असा अंदाज दिला होता, मात्र आजच्या अंदाजानुसार आज किंवा उद्या म्हणजेच 9 किंवा 10 जून रोजी मान्सून तळ कोकणामध्ये दाखल होईल अशी माहिती दिली जात आहे। तर शेतकरी बंधूंनो, 9 किंवा 10 जून रोजी मान्सून हा तळ कोकणामध्ये पोहोचण्यास पोषक वातावरण आहे आणि तो 9 ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील तळ कोकणामध्ये पोहोचेल असा अंदाज आहे आणि 11 जूनपासून राज्यामध्ये पाऊस जोर धरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर शेतकरी बंधूंनो, हा होता मान्सूनबद्दलचा अंदाज। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की दाबा।